नमस्कार मित्रांनो कर्कराशीचा राजयोगकारक ग्रह मंगळ जो की दिनांक सात डिसेंबर नंतर राशीमध्येच वक्री होणार आहे याचप्रमाणे तुमच्या म्हणजे कर्क राशीच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे जो की वक्री आहे दिनांक सोळा तारखेनंतर मार्गी होणार आहे हे ग्रह त्याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम कर्कराशी व डिसेंबर महिन्यात कशा प्रकारचे असणार आहेत आपल्या जीवनांचं असं कोणतं क्षेत्र आहे ही जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातली फुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्याच राशीमध्ये जो मंगळ आहे तो भ्रमण करतो आहे सात सात तारखेनंतर तो वक्री होणार आहे या सर्व तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो वक्री आहे आणि षष्ट स्थानामध्ये रवी आणि शुक्र सुद्धा असणार आहेत अष्टमाबद्दल सांगायचं झालं तर अष्टम स्थानाचा जो मालक आहे शनी जो की अष्टम स्थानातच भ्रमण करतो आहे इथे शुक्र सुद्धा येणार आहे एकंदरीतच सांगायचं झालं तर जो मंगल तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आणि तो वक्री होणार आहे यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात म्हणजे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल थोडीशी जमछम झाल्यासारखी वाटेल फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडी जास्त प्रमाणात जाणवेल आणि थोडंफार मानसिक तणावसुद्धा असेल तर साधारणतः तुमच्या राशीला हे काही नवीन नाही नाही आहे का तुमची जी रास आहे बद्द बद्द ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव आहे आणि त्या संदर्भात काम करणं हे तुम्हाला काही नवीन नाही किंवा त्याचबद्दलबद्दल तुम्हाला मनात शंकाही नसते परंतु या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे असतील जास्त प्रमाणात थोडंसं प्रेशर जाणवेल थोडंसं शारीरिक त्याच्या संदर्भाचे त्रास होऊ शकते तर याकडे थोडंसं लक्ष द्या आणि मानसिक तणाव थोडासा जाणवे मा शारीरिक तणावाबद्दल काही प्रॉब्लेम नाही परंतु मानसिक तणाव तुम्हाला व्यवस्थितपणे सांभाळता यायला हवा ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण हा जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे तो वक्री होऊन व्यस जाणार आहे मिथुन राशीमध्ये आणि तिथून परत मार्गी होऊन तुमच्या परत राशीमध्ये राहणार आहे का ही जी वक्री मार्गेची स्थिती आहे ही जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर संदर्भात महत्त्वाचं हेच आहे की कुठल्याही प्रकारचे असे डिसिजन घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची बदल कधीकधी आपण स्ट्रेस किंवा प्रेशरमध्ये येऊन काही चुकीचे निर्णय घेऊन टाकतो आणि त्याचे परिणाम आपल्याला बऱ्याच कालावधीसाठी भोगावे लागतील तर त्या साधारण तशाच प्रकारचा हा कालावधी आहे हा तुम्हाला फसवू शकतो कशात या ही गोष्ट महत्वाची आहे आणि तुमची जी रासा आहे ती थोडीशी इमोशनल पण आहे आणि इमोशन्सवरती थोडंसं डिपेंड करून चुकीचे निर्णय घेण्याची थोडीशी शक्यता असते या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राही यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय सोळा तारखेनंतर हा तुमच्या षष्टात भ्रमण करणार आहे पंचमेश जो मंगळ आहे तो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय वक्री होणार आहे राशीचा जो अष्टमेश आहे तो अष्टम स्थानातच भ्रमण करतोय मार्गी आहे आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र जो की तुमच्या षष्ट सप्तम आणि अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे बऱ्याच कालावधीसाठी तो तुमच्या सप्तम स्थानामध्ये असणार आहे तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तरा आज जो आहे तुमचा तो व्यवस्थित रे त्याच्यामध्ये फार काही मोठ्या गोष्टी होणार नाहीत किंवा अगदीच काय प्रॉब्लेम झाला किंवा अगदी टोकाची गोष्ट आली असं होणार नाही फक्त थोडंसं स्वतःच्या आरोग्य असं फक्त तुमचे जे खर्च आहेत त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा बाकी जे पैशाची आवक आहे ते चांगली राहील खास करून या महिन्याच्या अठरा वीस तारखेपर्यंतच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी बऱ्याचशा स्मूथ राहतील त्यानंतर जी काय महत्त्वाची तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ते साधारण सतरा अठरा तारखेच्या आत केलेली बरी होईल त्यानंतर तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील किंवा अनपेक्षित वायफळ किंवा अनावश्यक खर्च जास्त होईल तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्व होणार आहे याच नंतर फॅमिलीचं हॅपीनेस आहे किंवा कौटुंबिक सौख्य आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो आहे शुक्र हो की तुमच्या षष्ठ सप्तम आणि अष्टम स्थानामधून भ्रमण करणार आहे गेल्या साधारण महिन्याभरात बघितलं असेल की घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं गडूळ होतं थोडं घरातल्या व्यक्तींवरच्या नात्यासमधे ठीक नव्हते त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोक्यावर काढत होतं परंतु या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित असतील घरातलं जे वातावरण ते बरंचसं चांगलं असेल घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुद्धा सुधारलेले असेल तर त्यामुळे त्या संदर्भात काही टेन्शन नाही तुमची जी रास आहे ती घरातल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची असते किंवा घरातल्या व्यक्ती म्हणजे किंवा घरामध्ये रमणारी रास आहे त्यामुळे बराचसा तो तुमचा मूड राहील तो चांगला राहील त्यानंतर लव लाईफबद्दल सांगायचं झालं तर सा तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय तो वक्री आहे तर साधारणतः लव्ह लाईफबद्दल गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकते म्हणजे तुमचे जे तुमच्या प्रेमामध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर मतभेद मतवैचित्र वादविवादासारखे प्रसंग निर्माण होतील कधी कधी तुमचं जे रिलेशनशिप आहे ते तुटण्या इतपत गोष्टी होतील तर थोडंसं त्या संदर्भात ता ॲडजस्ट करणं गरजेचं राहील तुमची जी रास आहे ही ॲडजस्ट करण्यात अतिशय उत्तम आहे आणि कमीपणा मानत नाही जे नाही मानत नाही जी की खूप चांगली गोष्ट आहे नाते टिकवण्याकरता तर संदर्भात थोडीशी काळजी या थोडी जास्त घ्यावी लागेल खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला या दरम्यान जाणवू शकतील तसेच काही लक्षण जर का तुम्हाला दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं अतिशय आवश्यक राहील जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे तो अतिशय चांगला राहील काय मोठे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ना यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये रवी जो ग्रह आहे हा रवी शुक्र जो ग्रह आहे हा तीन तारखेपासून जवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत असणार आहे आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे राशीचा जो सप्तमेश आहे तो अष्टमत मार्गी आहे फक्त एकच आहे की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा मंगळ साधारणतः वक्री असा आणि तो सप्तदृष्टीने सप्तम सांगा बघणार आहे एकंदरीत सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद मतवैचित्र्य अशा गोष्टी दिसून येतील आणि त्याचं कारण मुळात तुम्ही असा कारण तुमची जी मानसिकता आहे ती स्थिर नसणार आहे तो मंगळ तुमची मानसिकता काही स्थिर ठेवणार नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या गोष्टींना वादविधाचे प्रसंग निर्माण होते तर ते टाळणं अतिशय आवश्यक राहिली गोष्ट फार महत्वाची आहे यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश मंगळ आहे तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात या महिन्यामध्ये बरीचशी धावपळ तुम्हाला करावी लागणार आहे पळापळ करा करावी लागणार आहे आणि त्यामुळे थोडासा थकवा किंवा स्ट्रेस थोडासा जाणवेल परंतु काळजी करू नका खूप काही तणावाखाली येऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका कारण हा मंगळ साधून मगाशी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरपासून ते जवळजवळ एप्रिलपर्यंत वक्री मार्गे असणार आहे त्यामुळे संदर्भात तुमची था धावपळ ही थोडीशी जास्त असणार आहे पण तो काळजी करू नका एक चांगली गोष्ट आहे गुरु तुम्हाला खूप चांगला आहे त्यामुळे गोष्टी जरी थोड्याशा धावपळीच्या झाल्या दगदकीच्या झाल्या तरी त्याचे टोकाचे अनुभव येणार नका फक्त चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील कधी ते होतं काय की जास्त स्ट्रेस किंवा टेन्शन आहे तर आपण नेमकं त्याच्यापासून श्रिंग होतो बाहेर पडतो किंवा असा काही निर्णय घेतो की जो खूप त्याच्यामध्ये रिस्क असेल तर असं काही गोष्टी करू नका एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या मनावरती कंट्रोल करणं जास्त आवश्यक राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफमध्ये हे जे ग्रहयोग आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील जसं की दिनांक दोन तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे हर्षल जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय त्याच्यावर सप्तमातला जो शुक्र आहे हा त्रिकोणयोग करणार आहे अतिशय शुभ अशा प्रकारचा हा योग असणार यो आहे खास करून तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील त्यांच्यावर कुठे बाहेर आमचा योग संभवतो या सर्व जे विवाह सुख ज्या मंडळी आहेत म्हणजे कर्कराशीच्या अचानकपणे विवाह ठरणं किंवा फायनलाइज होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील त्याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळू शकते दिनांक चार तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे शनी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो रवी पंचमात भ्रमण करतोय दोघांचा केंद्रयोग साधारणतःच्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकते दिनांक सात तारखेला शनी आणि बुधाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे हा सुद्धा तुमचा अष्टम आणि पंचम स्थानामधूनच होणार आहे तथ थोडंसं रिलेशनशिपच्या बाबतीत बाबतीमध्ये थोडंसं मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील दिनांक बारा तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे हा थोडा हो महत्त्वाचा राहील मंगळ जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय वक्री असणारा आणि जो शुक्र सप्तमात भ्रमण करेल दोघांचा प्रतियोग तुमच्या वैवाहिक जीवनावरती विपरीत परिणाम करू शकेल थोडंसं तुम्ही डॉमिनेटिंग राहाल कारण प्रसेशन स्ट्रेस आलम की माणूस चिडचिया बनतो रागवतो लवकर तर त्यामुळेच वैवाहिक जीवनावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद काही खटके होऊ शकतील हा जो मंगळ शुक्राचा प्रतियोग हो आहे तो महत्त्वाचा या करता की त्यामध्ये मंगळ जो आहे हो तो वक्री आणि तुमचं जो डॉमिनेशन असणार आहे वैवाहिक जोडीदार ते थोडंसं जास्त असेल तर थोडंसं संदर्भात बॅक ऑफ माइंड उपचार गोष्टी लक्षात असणं गरजेचं राहील थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करणं भावाभावांवरती नियंत्रण ठेव करणं गरजेचं राहील याचप्रमाणे दिनांक अठरा तारखेला नेपचून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे नेपच्यून जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या षष्टात भ्रमण करेल दोघांचा केंद्रयोग आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी असेल त्यांच्याबरोबर मतभेद टाळणं हे महत्वाचं राहील ही गोष्ट थोडीशी आवश्यक राही कारण ही गोष्ट तुमच्या तुमचं जे काय कार्यक्षेत्र आहे त्यावर ते सरळ सरळ परिणाम करेल याचप्रमाणे दिनांक वीस तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय जो गुरु तुमच्या लाभांप्रमाण करतो दोघांचा जो त्रिकोण हो योग आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा असणार आहे विवाह मंडळीसाठी त्यांचे विवाह ठरणं विवाह फायनलाइज होणं वैवाहिक जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी करणं वैवाहिक जोडीदारा कुठे बाय फेला जाण्याचा योग संभवणं याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळणं याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भात काही नवी नवीन नवीन स्त्रोत मिळणं अशा प्रकारच्या एका चांगल्या घटना या दरम्यान घडतील दिनांक वीस तारखेच्या आसपास याचप्रमाणे दिनांक सत्तावीस तारखेला शरीर बुधाचा केदरी योग परत थोडंसं ते तुमच्या ह्याच्यामध्ये असतील म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग किंवा मतभेद वगैरे हा प्रकार होऊ शकेल दिनांक अठ्ठावीस तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र होणार आहे हर्षल जो की तुमच्या लाभस्थानामध्ये तुमच्या दशमस्थानामध्ये भ्रमण करतो शुक्र सप्तमान भ्रमण करतो दोघाचा केंद्र वैवाय जोडीदारावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग किंवा खटके या दरम्यान थोडे जास्त सोडू शकते काळजी घ्या याचप्रमाणे या महिन्याची एक, में या महिन्यामध्ये मग या महिन्यामध्ये एकूण दोन अमावस्या आहेत एक तारखेला आहे दुसरी तीस तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती पंधरा तारखेला आहे अमावस्याने पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त थोडेसे भावना तिथ होतो आणि बऱ्याच वेळा भावना तिथून घेतलेले निर्णय ही चुकण्याची शक्यता असते तर संदर्भात थोडीशी काळजी घ्या कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं कमिटमेंट करणं प्रॉमिसेस करणं वादविवादात जाणं हा प्रकार करू नका तर मित्रांनो हे होतं कर्क राशीचं डिसेंबर दोन हजार चोवीस कर्ताचं संपूर्ण राशी धन्यवाद